राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी आता खास व्यवस्था करण्यात येते, ती म्हणजे शिवसेनेच्या अंमलात या ठिकाणी या सर्व आमदारांची काळजी घेण्यात येते. आपण बघू शकतोय की ग्रँड हयात हॉटेल या ठिकाणी शिवसेनेच्या कामगार संघटनेचं राज्य आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत आहेत की हे संपूर्ण या ठिकाणी त्या आमदारांवर नजर ठेवून आहेत. जे काही आमदार या ठिकाणी आहेत ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही आहे. ती लोकं सर्वजण या ठिकाणी मध्ये बसलेली आहेत. एकूण जर परिस्थिती बघितली तर सगळे कार्यकर्त्यांनी या हॉटेलला घेरा असा आपला हा या ठिकाणी घालून ठेवलेला आहे. सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. काय एकूण परिस्थिती आहे? आपण सगळेजण कशासाठी आम्ही आलो असेच? माणूस म्हणजे किती माणसांवर असं एकूण म्हणजे चारही बाजूने आपलं लक्ष आहे? हो, किती माणसं आहेत ते माहित नाही पण सगळे आमचं लक्ष आहे. अच्छा, कुठलाही माणूस किंवा कुठलाही बाहेरचा माणूस मध्ये जाता कामा नये अशा पद्धतीने? आम्हाला लक्ष बाहेरचा माणूस नाही, आम्हाला सांगितलंय बाहेर तुम्ही थांबा, इथे फक्त बाहेर सगळे थांबायला सांगितलं. जर आपण बघितलं मधली परिस्थिती बघितली तर मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला या ठिकाणी एक एक सेनेचा माणूस आहे, सेनेचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था हा चोख शिवसेनेच्या देखरेखीखाली सुरू आहे. पुढे जाण्यास बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.